बातमी अपघाताची सातारा जिल्ह्यातील नांदलापूर इथे झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 5 जण जखमी झालेत. येळगाव कराड मार्गावर हा अपघात घडला. ॲपे रिक्षाला ट्रॅव्हल्सच्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर 5 जखमींवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सम्राट गायकवाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सम्राट, काय अधिक माहिती आहे? सकाळी आज 11:30 सुमारास कराडकडून येळगावच्या दिशेने ॲपे रिक्षा प्रवासी वाहतूक करताना जात होती. याच वेळेस प्रवासी उतरवण्यासाठी चालकाने रिक्षा बाजूला घेतली असता पाठीमागून आलेल्या लक्झरी बसने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत 3 जणांचा जागेवर मृत्यू झाला, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर गंभीर जखमी झाले, परंतु या जखमींमध्ये एक 12 दिवसाचं एक बाळ आहे, ते सुदैवाने वाचलेलं आहे. धन्यवाद सम्राट या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.